मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे म्हणतात. विशेष म्हणजे 29 ऑगस्टला विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडनं घोषणा करण्यात येणार होती, त्यांनी आपला निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सगळेच मुद्दे जे की आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे, माफी तर नाही, पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची. आता कुठं निवडणुका आले की कुठं आता साड्या वाटीत येईन, आता हे झालेलं पुढे सुरू यांचं घेणं देणं, कुठं कपडे वाटीत येईन, कुठं टॅवेल देतेन एखाद्याला 2-3 हजार रुपये त्याच्यावर ठेवते ना, एकच घेता का लोकाला? आयुष्याचं द्या ना त्या शेतकऱ्याला, मराठ्याला. त्या धनगरांना फसवलंय विनाकारण, आरक्षण देतो देतो म्हणून त्यांना याड्यात काढलं. आता हे सगळेच मुद्दे प्रखरशानं आम्ही ताकदीनं लावून धरणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.